अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज आपला विषय टाइटल बघितला असेल आपण की महाराजांच्या सेवेमध्ये दांभिकता, खोटेपणा आणि एक मिनिटांमध्ये चमत्कार बघा अशी भरपूर गोष्टी चालू आहे। ही शांती करा, हे करा आणि महाराजांचे चमत्कार बघा। ह्या गोष्टीबद्दल जी चर्चा आहे ती चर्चा महाराजांच्या इच्छेनुसार मी आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ महाराजांची बद्दल माहिती भेटेल। कसं आहे, सगळ्यात अगोदर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना समजून घ्यावं, सगळ्यात अगोदर आपण महाराजांना समजून घ्यावं, महाराजांना बघावं, महाराजांकडे काही आहे का, महाराजांना तुमच्यातील फक्त प्रामाणिकपणा, खरं बोलणं, तुमचं शुद्ध मन एवढंच लागतं, असं काहीच नाही। आता मी युट्यूबवर एक सर्च करत होतो, भरपूर जण असे व्हिडिओ टाकत होते की 10 मिनिटांमध्ये चमत्कार बघा, एवढे मोठे पैसे कमवा, हे यंत्र ठेवा, घरामध्ये सुख शांती, हे ठेवा, ते ठेवा, पण कोणी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही जप करा, तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, तुम्ही नवनाथ पारायण करा, तुम्ही सगळ्या गोष्टी महाराजांच्या इच्छेनुसार करा, असं कधी कोणी तुम्हाला सांगणार नाही। तुम्हाला काय सांगणार, हे करा किंवा ते करा, पण मुळामध्ये महाराजांना जे अभिप्रेत आहे, महाराजांच्या इच्छित इच्छा मिळून राहायचंय आपल्याला की आपलं करायचंय। काही काही जण काय म्हणतात की एका मिनिटात तुम्ही हा करा आणि एका मिनिटात तुम्हाला पैसे भेटेल, अशी गोष्ट होईल का, कधी शक्य आहे का? हा पूर्णपणे खोटेपणा आहे आणि पूर्णपणे बाजार आहे। मी युट्यूबवर असंच व्हिडिओ बघत होतो, बाकीच्या लोकांचे बाकीचे व्हिडिओ काय काय सांगतात, म्हणजे आपण पण ज्ञान घ्यायला पाहिजे ना त्यांचं, ते असं ज्ञान घेऊन काय तुम्ही महाराजांपासून दूर जाताय। मुळामध्ये महाराजांना तुमच्यातील फक्त प्रामाणिकपणा, सत्यपणा, तुमचं मन साफ पाहिजे, बाकी काहीच नाही लागत महाराजांना। महाराजांचा जो श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, कोणीही कधीही कसाही जपू शकतो, त्याला असं कोणतंही बंधन नाहीये, त्याला कोणता असं वेळ का असं काही नाहीये, पण ह्या गोष्टी कोणी सांगत नाही। काय सांगतं मग, एक मिनिटामध्ये हे करा, एक मिनिटामध्ये ते करा, कसं आहे लोकांचं आयुष्य जातं। मी असं बघितलेलं आहे काही काही जण, त्यांचं आयुष्य जातं तरी पण त्यांना चमत्कार सोडून द्या, त्यांना जो अनुभव आहे तो महाराजांचा अनुभव येत नाही। आणि भरपूर जण काय करतात, चमत्कार असेल तर तिथं जातात। चमत्कार हा एक मिनिटात होत नसतो। मी व्हिडिओ बघितले त्यामध्ये हे करा तुमचं लगे हे होऊन जाईल, अशा गोष्टी ह्या खोटेपणा ह्या करू नका। कारण की महाराजांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा माणसाचं आयुष्य जातं, ते त्यांचे कर्म असतात। आता मी 3 दिवस पुण्याला इथे गेलो होतो, पुण्या इथे गेल्यानंतर खाली जागा होती, एक रूम होती आमची, ती पूर्ण धुळेने भरली। मी 3 दिवसानंतर आलो, 3च दिवस गेलो होतो, मी 3 दिवसानंतर आलो, पूर्ण झाडून घेतलं ते, एवढा कचरा, एवढा साप, एवढं म्हणजे कचरा होता, पूर्ण धूळ होती, 3च दिवस गेलतो, मग ती मला पूर्ण धूळ साफ करावी लागली आणि मग नंतर मला त्या ठिकाणी बसावं लागलं। तिथं फोटो पण आहे महाराजांचा आणि सगळं आहे, मग त्या ठिकाणी मी बसत असतो आमच्या घराच्या खाली। तर मला सांगायचा उद्देश असाच आहे, फक्त मी 3 दिवस बाहेर गावी गेलो तर एवढी घाण, एवढी धूळ जमा झाली। तसंच आपल्या आयुष्यामध्ये एवढे कर्म असतात, आपले वाईट कर्म असतात, आपण डोळ्याने वाईट बघतो, तोंडाने वाईट बोलतो, आपले कर्म वाईट असतात। आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो, नामस्मरण करतो, गुरुचरित्र पारायण करतो, नवनाथ पारायण करतो, तर ते पारायण केल्यानंतर आपल्या जे कर्म असतं ते धूळ आपली हळूहळू साफ होत असते, ना की 1 मिनिटामध्ये होत असते। आणि महाराजांजवळ आपल्याला, एक बी फ्रँक मी आपल्याला सांगतो, महाराजांजवळ आपल्याला जर यायचं असेल चमत्कारासाठी किंवा ह्या कोणत्याही भोंदू गोष्टीसाठी, महाराजांजवळ कधीही येऊ नका, काही गरज नाही तुमची। चमत्कार किंवा तुमचं काम होण्यासाठी तर कधी येऊच नका तुम्ही, काही आवश्यकता नाही, महाराजांना तुमची आवश्यकताच नाही पहिली गोष्ट। कारण की हे चमत्कार हे ह्या गोष्टी ना अंधश्रद्धा आहे, ह्या पसरू नका, भरपूर जण पसरवतात। आणि मुळामध्ये आपले कर्म असतात, ते कर्म कधी कधी कसं होतं, आपण महाराजांचं थोडं नामस्मरण करतो आणि आपले काम होतं, मग आपल्याला काय वाटतं, हा माझं काम झालं, पण आपले कर्म असतात पूर्वकर्म। प्रत्येकाचं कर्म हे संचित वेगळं आहे, पाची बोट सारखे नाही,
म्हणून आपण हे दांभिकता खोटेपणा ह्या सोडून द्या. आणि हे महिला वर्ग आहे ना, खूप गोष्टी याच्यामध्ये भांबवलेल्या आहे. आता अजून एक गोष्ट आहे, एका ताईंनी आम्हाला सांगितली, नवीनच गोष्ट आहे, की म्हणतात ते की अक्कलकोटच्या पादुका आमच्या घरी आल्या म्हणे. अक्कलकोटच्या जे औदुंबर वृक्ष आहे अक्कलकोटचं, त्या पादुका आम्ही घेतल्या म्हणे. कितीला घेतल्या ते नाही सांगत मी, पण घेतल्या म्हणे. मी म्हटलं बघू द्या ताई मला. त्या पादुका अशा छोट्या होत्या, छोट्या पादुका म्हणे, ह्या महाराजांच्या पादुका आहे म्हणे. छोट्या पादुका, महाराजांचा पाय किती मोठा आहे बघा तुम्ही एकदा. छोट्या पादुका आहे अक्कलकोटून आल्या म्हणे, आणि त्या औदुंबरच्या झाडाच्या याच्यापासून झाल्या. मी विचार केला, महाराजांना विचारलं मी सगळं. मी प्रत्येक गोष्ट महाराजांना विचारत असतो. महाराजांना विचारलं तर त्या त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे त्या गोष्टीमध्ये. बी फ्रँक, काहीच तथ्य नाही आहे. त्या साध्या लाकडाच्या पादुका असेल, 1100-1200 रुपयाला सेल करता आणि लोक घरी आणता, आणि काही एकत्र त्याच्यावर अभिषेक करतील, काही दिवसानंतर ते खराब झाल्या आणि त्यांनी फेकून द्यालं. ते ह्या ज्या गोष्टी आहे अशा पादुका अशा काही नाही आहे. आपण ज्या पादुका असतात महाराजांच्या, ज्या महाराजांनी समाधी घेतलेली ओरिजिनल पादुका, त्या तिथंच आहे, त्या कुठेही फिरत नाही बाहेर. आणि अक्कलकोटमध्ये जे औदुंबराचे वृक्ष आहे, त्या झाडाला कोणी हात पण लावू शकत नाही, आणि त्या झाडाच्या पादुका कष्टा करतील. मग आपण थोडा विचार करायला पाहिजे. कसं आहे, महिला वर्ग आहे ना, विचार करत नाही. एका ताईंनी हे घेतलं की लगेच सगळ्या त्या घेता. यंत्र असेल, हत्ती असेल, देवघरात काही गरज नाही त्याची. मुळामध्ये काहीच गरज नाही. त्याच्यापेक्षा आपण कुंकुमार्चन करा, त्याच्यापेक्षा आपण दुर्गा सप्तशती वाचा, त्याच्यापेक्षा नवर्ण मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे ते वाचा, गुरुक्षेत्र पारण करा, नवनाथ पारण करा. कसं आहे, आपण सेवा नाही करत, आपण बाकीच्या गोष्टीत जास्त करत असतो. मग हा पूर्णपणे खोटेपणा आहे, पूर्णपणे खोटेपणा आहे. आता त्या गोष्टी ना माझ्या मनाला मला त्रास होतो. भरपूर जण मला कॉल करताना, कारण कसं आहे, कॉल करणारे असताना हेच मला उत्तर देतात. मग हे महाराजांचे सेवा करत असतात बरोबर, तेच मला त्यांचे क्वेश्चन देत असतात आणि तेच मला आन्सर देत असतात. आता भरपूर त्यांनी कॉल केले, त्याच्यामुळे मला आज हा व्हिडिओ आहे तो जाणीवपूर्वक करावाच लागला. अजून दुसरी गोष्ट, हत्तीचं झालं आपलं, मागच्या वेळेस आपण केलं हत्तीचं, केलं की तसं काही उपयोग नाही आहे. असेल देव घरामध्ये काढून टाका, नवीन आता घेऊ नका. ते तो जो बाजार आहे तो बंद करा. आपण काही गरज नाही हो, तुमच्या घरामध्ये महाराज असलेत. महाराज असले म्हणजे अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक, प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये आहे, असले आहेत. साधा फोटो जरी असला ना खूप झालं, तुम्हाला मूर्तीच पाहिजे, फोटोज पाहिजे, अशी काही गरज नाही हो. तुम्ही डोक्यातला विचार आपण काढून टाका, काही गरज नाही आपल्याला. आपल्या देवघरामध्ये देवीचा टाक, खंडोबाचा टाक, हे दोनच गोष्टी आणि महाराज बस. बाकी देव असले ठीक आहे, पण आपल्याला यंत्र असेल, श्रीयंत्र, हे यंत्र कोणते, काही गरज नाही. मी तर म्हणतो काही गरज नाही, माझ्या स्वतःच्या घरात नाही आहे. अजून काय सांगू मी तुम्हाला, माझ्या स्वतःच्या घरात नाही आहे. यंत्र हे गोष्टी सगळा बाजार आहे काही, आणि त्याच्यावर घेऊन तुम्ही कधी सेवा करता का? कोणीच करत नाही. भरपूर तरी म्हणता आमच्या घरात सगळे यंत्र आहे, आम्ही कधीही सेवा करत नाही. ते घरामध्ये वादविवाद भांडणं आहे. त्याच्यापेक्षा व्यंकटेश स्तोत्र मराठी सकाळी किंवा संध्याकाळ आपण वाचा, त्यांनी पण आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम सगळे सुटेल. हत्तीची काही गरज नाही आहे. देवघर, आता भरपूर जण म्हणतात देवघर, भरपूर जण मोठे मोठे घेतात, 5000 6000 10000 50000, काही गरज नाही आहे. मुळामध्ये देवघर हे छोटं असावं, छोटं. जास्त देवघर घेतलं तर भरपूर देव आपण ठेवणार, म्हणून देवघर हे छोटं असावं. छोट्या देवघरामध्ये छोटे देव बसता, संपला विषय. पाटावर जरी ठेवलं तर चालेल, पण काय होतं, आपण दुसऱ्यांचं बघतो मग तसं करतो. यांनी मोठं देवघर घेतलं, आपण पण मग 15-20 हजाराचं देवघर घेतो. काही गरज नाही आहे. त्यांचे कर्म वेगळे आहे, तुमचे कर्म वेगळे आहे, प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात. आणि महाराजांची सेवा ही चमत्कारासाठी कधी करू नका. महाराज कधी चमत्कार, अंधश्रद्धा ह्या गोष्टी करत नव्हते. महाराजांना आपल्यातील फक्त शुद्ध भक्तिभाव हाच महत्वाचा आहे, बाकी दुसरं काही नाही. आता समथिंग 2005-2006 पासून मी सेवा करतोय, पण अजून पण माझी जी सेवा आहे ती कम्प्लीट नाही झाली. मला जे ज्ञान पाहिजे ते अजून मला ज्ञान नाही भेटलं. 2006, आता 2023 चालू आहे, लक्षात घ्या. अजून माझी सेवा कम्प्लीट नाही झाली, मला अजून ज्ञान काही नाही भेटलं, अजून गोष्टी मला शिकायच्या आहे. आपण विद्यार्थी म्हणून राहावं कधी पण महाराजांजवळ, तर महाराज आपल्याला शिकवत असतात. आपण किती वर्षापासून सेवा करतोय, किती वर्षापासून आहे, याला काही महत्व नाही आहे.
आपलं आचरण, आपलं बोलणं, आपलं लोकांशी वागणं ते महत्वाचं आहे. आणि काही काही जण काय करता, युट्यूबवर पण व्ह्यू मिळवण्यासाठी, हे मिळवण्यासाठी हा उपाय करा, तो उपाय करा. काही काही जण पुस्तकातून वाचून दाखवतो. हो, आता मी ऐकलेलं आहे, आता काय सांगू आता तुम्हाला, पुस्तकातून वाचून दाखवता. ते कधी केंद्रात जात नाही, कधी मठामध्ये जात नाही, पण ते पुस्तकातून वाचून दाखवता आणि त्यांचे लाखोनी फॉलोअर्स. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी थोडं आपण विचार करावा. कसं आहे, हे उपाय तोडगे हे महाराजांना आवडत नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, उपाय तोडगे, तोडगे जरी म्हणा ना, हे महाराजांना आवडत नाही. महाराजांनी काय सांगितलं, हे तोडगे म्हणजे काय असतं हो, काय याच्यामध्ये काय माहिती का, तोडगे करायच्या नादात तुम्ही महाराजांना विसरून जाता, तुम्ही तोडगेच करत बसता. पण साधी आणि सोपी सेवा कशी करायची महाराजांची, महाराजांचं नामस्मरण, श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण कधीही केव्हाही जपू शकतो. व्यंकटेश स्तोत्र मराठी सकाळ संध्याकाळ जपावा, श्री सुक्त पुरुषसुक्त जपावं, बस झाली सेवा. एवढी सेवा करायची, आपली केलेली सेवा कधीही कोणाला सांगायची नाही. आता भरपूर जणांच्या घरी पादुका हे असेल, आता तर या गोष्टी ना ते औदुंबराच्या खरं काही नसता. मी पण तिथं चौकशी केली, तसं काही गोष्टी नसता. पहिली गोष्ट ते का म्हणता, ह्या महाराजांच्या पादुका आहे, एवढ्या छोट्या पादुका महाराजांच्या कधी असता का. तर ह्या गोष्टी आहे, आपण महिला वर्गांनी काय करा, मी सगळ्यांना हजरून विनंती करतो, महिला वर्गांनी, बाकीच्यांनी घेतलं म्हणून आपण घेऊ नका, ह्या गोष्टी कधीही करू नका. कारण की आपली सेवा हीच महत्वाची आहे. महाराजांना तुमच्यातील शुद्ध भक्तिभाव हाच प्रिय आहे, बाकी दुसरं काहीच लागत नाही महाराजांना. आणि आपलं देवघर, देव आता भरपूर जण हे करता. हां, अजून एक गोष्ट आली, महाराजांनी आता सांगितली, मला बरं झालं. आपल्या देवघराचे फोटो हे कधीही कोणाला दाखवायचे नाही, स्टेटसला ठेवायचे नाही. आपले देवघर बाजारात म्हणजे याच्या स्टेटसला ठेवलं म्हणजे बाजारात आणण्यासारखी गोष्ट आहे. आपली केलेली सेवा, आपली केलेली पूजा, आपले देवघर कधीही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यावर ठेवायचे नाही. आपली केलेली सगळी सेवा जाती म्हणून, आणि आपण काय सेवा करतो ही कधीही झाकली मूठ पाहिजे. आपण काय करतो, आपलं चांगलं झालं की लगेच सांगतो, आम्ही ही सेवा केली बरं का, आणि मग आपलं कार्यक्रम होऊन जातो. मग आपलं काही नंतर आपले जे दोष आहेत ते दोष आपल्याला लागायला सुरुवात होती. आपण ती अधिकार व्यक्ती नाही आहे. प्रत्येकाला सेवा देण्याची जी अधिकार व्यक्ती आहे तशी तेवढी सेवा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, आपले वाचा शक्ती पाहिजे. तर ती लेवल होती, पण ती लेवल लांबची गोष्ट आहे, ते सोडून द्या विषय. त्याच्या अगोदर काय आहे, फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी आपण लोकांना सांगितला तरी पण आपलं पुण्य खूप वाढतं. कधीही स्वतःपुरती सेवा करायची नाही. स्वतःच आपण जप करू लावलो, स्वतःच माळा करू लावलो, स्वतःच स्वामीक्षेत्र वाचतो, स्वतःच गुरुक्षेत्र वाचतो, ठीक आहे, आपण करा, आपली सेवा करा. पण कोणी आपल्याला विचारायला आलं तर त्यांना आपण सजेस्ट करू शकता. आपल्याला पूर्ण माहीत नाही, पूर्ण हे नाही, तर हे जे यूट्यूब चॅनल आहे श्री केतन कुलकर्णी, आपण सांगू शकता. माझे 1,000-1,100 व्हिडिओ आहे. मोस्टली व्हिडिओ माझे कशावर आहे, गुरुक्षेत्र पारायण, नवनाथ पारायण आणि स्वामींची सेवा, याच्यावरच व्हिडिओ करतो मी. आणि हे जे दाबमिंगपणा, खोटेपणा, ह्या गोष्टी मला नाही आवडत, पर्सनली मला नाही आवडत. मी बघतो डोळ्यांनी, तर आपण मागा व्हिडिओ केले होते मी, उघड्या डोळे बघा नीट, तीच गोष्ट आहे. सेवा, महाराजांची सेवा नामस्मरण करा. तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येईल, तुमची वाचा शुद्ध होईल, तुमचे विचार हे शुद्ध होतील. ना की ही वस्तू आणा, ती वस्तू आणा, हे आणा, ते आणा, काहीही गरज नाही. मध्ये मध्ये आपण जे बघितलं, रुद्राक्ष वाटप करत होते, भरपूर जण गेले, भरपूर जण मेले का नाही. आपला जीव हा प्रिय आहे लक्षात ठेवा, ना की रुद्राक्ष, बरोबर. ह्या गोष्टी ना आपण एकाच्या पाठीमागं जातो तर एकाच्या पाठीमागं जातो, तशा गोष्टी करू नका, अंधश्रद्धा करू नका. आपण काय म्हणतो की महादेव सगळीकडे आहे, तसंच महाराज पण सगळीकडे आहे. डोळे बंद केले महाराज दिसले पाहिजे, आपला जप आपण केला पाहिजे. कारण की कसं असतं, फ्रीमध्ये किंवा कोणती गोष्ट ना, अशी काही फ्रीमध्ये काही नसते. आपण त्या रुद्राक्ष गेला तिथे गेलो, भरपूर लोक चंगराचंगरीमध्ये मेले, तर हे एक प्रकारचे दोष लागत असतात. त्यापेक्षा घरी राहून, घरी राहायचं, महाराजांची सेवा करायची, आपली कुलदेवता, कुलदेवत, कुलाचार, देवीची सेवा, आपल्या आई वडिलांची सेवा, एवढीच करा. याच्यापेक्षा दुसरं असं काही नाही आहे.
आणि एका मिनिटामध्ये कधीही चमत्कार होत नसतो. लोकांचं आयुष्य जातो, माझं आता आयुष्य जाणार आहे. लोक आणि लोक हिमालयामध्ये एवढी तपश्चर्या करता, त्यांना कधी एका मिनिटात कधीही चमत्कार भेटत नाही. म्हणून हे चमत्कार या गोष्टी सोडून द्या. आता जे काही जण व्हिडिओ करत असेल त्यांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे, चमत्कार या गोष्टींना करू. तुम्ही फक्त व्ह्यू वाढवण्यासाठी या गोष्टी करताय. आणि महाराजांचं लक्ष असतं आपण काय बोलतो काय करतो. हे भरपूर जण दाबिंगपणा करता, खोटे वागता, खोटे व्हिडिओ करता, थंबनेल वेगळं वेगळं असतं, आतमध्ये वेगळं असतं, ते ह्या गोष्टी ना महाराजांचं लक्ष असतं. म्हणून आयुष्यामध्ये सरळ मार्गी राहावं, कोणाच्या आधीमध्ये करू नये. आपली सेवा आणि आपलं कार्य आपण मनापासून करावं, कोणाला चुकीचं बोलू नये, कोणाला वाईट निंदा करू नये. बस एवढ्या गोष्टी जर आपण केल्या आणि वस्तू साहित्य काही गरज नाही हो, महाराज होते तेव्हा काही होतं का? काही गरज नाही. महाराजांना दोन टाईम नैवेद्य दाखवा, तुम्ही दोन टाईम नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करा, नामस्मरण करा, स्वामीचैत्र वाचा, गुरुचैत्र वाचा, नवनाथ पारायण वाचा, दुर्गा सप्तशती वाचा, भागवत वाचा, एवढी सेवा करा. आणि कष्ट आपल्याला झाले पाहिजे. आपण जेव्हा बसतो ना गुरुचैत्र पारायण करायला, आपले पाय पाठ मान हे दुखले पाहिजे, तर ही सेवा करा. ही सेवा केल्यानंतरच आपल्याला फळ भेटत असतं. आणि फळासाठी कधीही अपेक्षा करू नका. सिग्नल पाळा. आपण जे महाराजांनी सांगितलं ना, जो सेवा करतो आणि सिग्नल पाळत नाही काय काम असे. मग आपल्या रोडवरचे सिग्नल पाळा, गाडी व्यवस्थित चालवा, वागणं आपले डोळे चांगले ठेवा, लोकांच्या बघण्याची नजर चांगली पाहिजे आपली, मनात वाईट विचार नाही पाहिजे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना पाहिजे, अन्नदान करा. ह्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी आपण करतो का? हे गोष्टी तुम्हाला कोणीही कधीही सांगणार नाही. हे महाराजांची इच्छेने मी तुम्हाला सांगतोय. आणि महाराज मला जशी बुद्धी देतात तसं मी तुम्हाला सांगतो. म्हणून आपल्या डोक्यातले विचार हे पहिले काढा. महाराजांची सेवा कशी करायची कशी करायची, तर महाराजांची सेवा फक्त नामस्मरण आपण करू शकता. आणि मनातले विचार हे पहिले काढून टाका. महाराजांच्या जवळ जा, महाराजांशी बोलावं, आपले काही विचार असेल महाराजांना सांगावे, नारळ ठेवायचं महाराजांना, मुजरा करायचा महाराजांना, आणि त्यांना म्हणायचं की माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. नुसतं आपण करतो करतो आणि मध्ये सोडून देतो, काम होत नाही लगे बदलला गुरु, काम होत नाही बदलला गुरु. असे किती जण आहे की भरपूर गुरु बदलता, काही दिवसांनी त्यांना गुरुच भेटत नाही. मग गुरु बदलून होत नाही, आपले कर्म हे आपल्यालाच बदलावं लागतं. आपले कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. काही काही जण दुःखामध्ये असेल याच्यामध्ये असेल तर आपले कर्म हे आपल्यालाच भोगावं लागणार आहे, दुसरा कोणी येत नाही. जन्ममृत्यूमध्ये कोणीही महाराज ढवळाढवळ करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जन्म आणि मृत्यू कोणी किती काही करा, प्रत्येकाचे कर्म आहे. आणि एक गोष्ट, आपल्याला मरायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मृत्यू लक्षात ठेवा, मी पण मरणार आहे, पण काय सोडून जाणार आहे? महाराजांची सेवा. कारण की आपल्याला बघून दुसऱ्या जणांनी पण केलं पाहिजे, महाराजांची सेवा केली पाहिजे. म्हणून ह्या दाबिंगता खोटेपणा ह्या गोष्टीपासून दूर राहा. एक मिनिटामध्ये चमत्कार दूर राहा. ही जादू ती काळी जादू वाईट जादू ह्या गोष्टी काही नाही आहे, ह्या गोष्टी काहीच नाही आहे. भरपूर जण बघतो आपण रेल्वेमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये, हे बंगाली बाबा हे बाबा ते बाबा, तर ह्या गोष्टीपासून दूर राहा. त्या गोष्टीचा नादी लागू नका. ऑनलाईन तर आपण कधीही करू नका, ऑनलाईन 100% फ्रॉड आहे. आता एक ताई आली होती माझ्याकडे, ती सुसाईड करायला जात होती. सुसाईड करायच्या याच्यामध्ये तिला म्हटलं, ताई तसं करू नको, मला भेट. मला भेटली ती, मी तिच्या डोक्यातले विचार काढले, निगेटिव्ह विचार काढले, तिला पॉझिटिव्ह केलं, तिला बोललो काय प्रॉब्लेम आहे, साधा प्रॉब्लेम आहे, सुसाईड करू नको. कारण की एक जणाचे जीव वाचवण्यासाठी मी माझं थोडं काम हे करून तिला भेटलो. तिला भेटल्यानंतर तिच्या मनातले विचार काढले आणि ती म्हणे आता मी सुसाईड करणार नाही, मी महाराजांची सेवा करेल. झालं. तर ती ताई मला नंतर म्हटली, दादा मी ऑनलाईन भरपूर जण बघितले, तर भरपूर जण मला 20,000 10,000 ते 50,000 असे मागत होते, पण तू 1 रुपया पण नाही मागितला. कसं आहे, कोणतं कुठं मागाव ह्या गोष्टी असतात. आणि आपण महाराजांची सेवा करतोय, तिला मरण्यापासून आपण वाचवतोय. मी म्हटलं, ताई तू एवढी सेवा कर, बस मला काही नको, मला बहीण नाही, तूच माझी बहीण, बस झालं. ती पण खुश झाली ना. त्यावेळेस जर मी म्हटलं असं नाही मला वेळ नाही काही नाही, तशा गोष्टी नसता. कारण की ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला भेटावंच. आणि तिने पण सांगितलं, मी ऑनलाईन सर्च केलं, बाबा बंगाली बाबा हे बाबा ती तई ते हे भरपूर जण होते, तर भरपूर जणांनी फक्त पैशाची मागणी केली. तर म्हणून मी आपल्याला पण सांगतो, ऑनलाईन आपण कधीही करू नका. ऑनलाईन आपल्याला 100% फ्रॉड होईल. आपण जवळच्या मंदिरात जा, जवळच्या केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा, त्यांच्याशी आपण करा, किंवा घरी महाराजांशी बोला.
बाकी आपले प्रॉब्लेम आहे ना हे हळूहळू हळूहळू कमी होत असतात. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.